नमस्कार. सिडनी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तमाम प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया आजच्या आपल्या सुविचार मालेने. प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे. प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल तर तो व्यापार आहे असं समजावं. प्रेम करणं ही एक कला आहे, पण प्रेम टिकवणं ही साधना आहे. प्रेक्षकांनो, सुविचार मालेनंतर एक अल्पशी विश्रांती. विश्रांतीनंतर परत भेटू. पहा फक्त सिडनी न्यूज. आणि विश्रांती अंती परत आपले स्वागत. आता बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. संपूर्ण राज्यात SBI बँकेच्या खातेदाराचे परस्पर पैसे विड्रॉल झाल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. या प्रकरणी अमरावती शहरात देखील 22 घटना उघड झाल्या होत्या. या प्रकरणी शहर पोलिसांनी दिल्ली येथून आरोपीला अटक केली आहे. या घटनेमध्ये आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या 2 महिन्यांपासून अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर इतर जिल्ह्यातही SBI खातेदाराचे त्यांच्या खात्यातून परस्पर पैसे विड्रॉल झाल्याच्या घटना उघड झाल्या. अमरावती शहरात अशा प्रकारच्या 22 घटना उघड झाल्या, ज्यात 12 लाख रुपयाची रक्कम विड्रॉल झाली. हे सगळे विड्रॉल गुडगाव येथून झाले होते. या प्रकरणी पोलीस आयुक्तालयाच्या सायबर सेलने तपास सुरू केला असता शुक्रवारी दिल्ली येथून या प्रकरणी एक आरोपी अटक केला, तर दुसरा आरोपी चंद्रपूर पोलिसांनी अटक केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी क्रमांक 1 परितोष तारापत पोद्दार, वय वर्ष 32, राहणार उडीसा, तर दुसरा आरोपी विशाल तुलसीराम उमरे ही आरोपीचे नावे आहे. ही टोळी आंतरराष्ट्रीय असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या टोळीत 5 लोक असून इतर लोक सुशिक्षित आहे. या टोळीला 2013 उडीसा येथे अशाच गुन्ह्यासंदर्भात अटक करण्यात आली होती. या टोळीची काय होती गुन्हा करण्याची पद्धत? यातील आरोपी हे SBI बँक ATM मध्ये जात असे. ज्या ATM मध्ये जास्त गर्दी असेल त्या ATM मध्ये जाऊन तेथील लाईन मध्ये उभे असलेल्या नागरिकांच्या ATM वरील 8 अंक पाहून ते आपल्या मोबाईल मध्ये टाईप करत होते. व जेव्हा ती व्यक्ती 4 अंकी पिन कोड टाकत असे ते पाहून लक्षात ठेवून सर्व माहिती ही टोळी आपल्या मोबाईल मध्ये टाईप करून तो डाटा दिल्लीला पाठवत असे. असे प्रकार एका ATM वर दिवसातून 7 ते 8 वेळा ही टोळी करत असे. अमरावती मध्ये ही टोळी आली कधी? आरोपी विशाल उमरे व परितोष पोद्दार हे मे महिन्यात अमरावतीत आले. पहिले ते बडनेरा येथे उतरून तेथील ATM ची त्यांनी माहिती घेतली व नंतर अमरावतीच्या ATM मधील माहिती घेतली. ही माहिती घेऊन दोन्ही आरोपी चंद्रपूर येथे गेले व पुन्हा 11 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर असे 5 दिवस अमरावती येथे राहून ATM मधून डाटा घेऊन ते दिल्लीला पाठवत असे. आरोपी 5 दिवस अमरावती शहरातील चित्रा चौक येथील सेंट्रल लॉज मध्ये राहिले होते. आरोपीला डाटा पाठविल्यानंतर तो दुसऱ्या टीम जवळ जात होता. ती टीम बनावट ATM बनवून गुडगाव येथील ATM मधून विड्रॉल करत असे. यातील आरोपींना डाटा पाठवल्यानंतर चांगलेच कमिशन त्यांना मिळत असे. त्यामुळे त्यातील आरोपी हे विमानाने प्रवास करून दिल्ली येथे जात असे. मे महिन्यापासून आतापर्यंत साधारण 20 गुन्हे आहेत आणि 20 गुन्ह्यामध्ये साधारण 20 ते 22 लाख रुपये गेलेले आहेत. आता त्यांनी जी मोडस होती त्या पद्धतीनं ते ATM सेंटरला जाणार, त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथला डाटा चोरून पाहणार आणि त्या पद्धतीनं सेव्ह करणार आणि पिन नंबर मेमरीमध्ये ठेवणार. अशा पद्धतीनं ते डाटा कलेक्ट करण्याचं काम करत असे. 3-4 जणांची गँग होती आणि तो डाटा दिल्लीला पुढे फॉरवर्ड करणार आणि दिल्लीचा डाटा फॉरवर्ड केल्यानंतर त्यातून ते नॅचरली दुसरं कार्ड तयार करत असावेत आणि त्या पद्धतीनं ठराविक लोकेशनवर नोएडा वगैरे या भागातून ते पैसे विड्रॉ झालेले अशा पद्धतीचं तपासात निष्पन्न राहते. बाकी गँग आम्हाला अटक करायची, आम्ही त्या मार्गावर आहोत. विशेष म्हणजे यातील आरोपीची टोळी ही उडीसाच्या जेलमध्ये भेटली. तेथे कशी झाली या टोळीमध्ये आरोपींची एकमेकांशी ओळख? सुरुवातीला याच टोळीमधला मुख्य आरोपी याच प्रकरणामध्ये शिक्षा भोगत होता, तर चंद्रपूर येथील विशाल उमरे या आरोपीला गांजा प्रकरणात उडीसामध्ये
अटक करण्यात आली व त्या जेलमध्ये त्याला ठेवण्यात आले व तेथे यांची मैत्री झाली व आपल्या गटात चंद्रपूर येथील विशाल उमरे याला आपल्या गटात सामील करून बाहेर निघून यांनी हे पैसे विड्रॉल करण्याचं षड्यंत्र आखलं. त्यानंतर विशाल उमरे याला दिल्ली येथे बोलावलं व त्यांना काम समजावून दिले व त्याच्यासोबत पारितोष याची ओळख करून दिली व त्यानंतर हे दोघे अमरावती शहरात दाखल झाले. आरोपी हे सोशल मीडियावर सक्रिय राहून कसं वृत्तपत्रांच्या माध्यमातून स्वतःला वाचून घेत होते ते या प्रकारे. आरोपी हे घटना करून दिल्ली येथे निघून गेले, परंतु अमरावतीत घटना केल्यानंतर काय काय तक्रारी आल्या, पोलीस तपास कुठपर्यंत आहे, ही सगळी माहिती ते अमरावती येथील न्यूज पेपर चाळून करत होते. अशीच एक माहिती त्यांना मिळाली असता त्यांनी एका आरोपीला औरंगाबाद वरून तात्काळ विमानाने दिल्लीला परत बोलावले. या न्यूज पेपर वरून आरोपीला समजलं होतं की पोलीस औरंगाबाद येथे त्यांच्या मागावर आहेत. मात्र गुन्हे शाखेच्या पथकाने यावर कसून तपास केला व सलग 3 दिवस दिल्लीला आरोपीच्या मागावर होते. आरोपीच्या घरावर 24 तास पहारा देत आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं. लवकरच इतरही आरोपी पोलिसांच्या कचाट्यात असणार आहे. सध्या जो आम्ही एटीएमच्या गुन्ह्याच्या संदर्भात जो आरोपी केला आहे त्याचं नाव आहे परितोष तारापत पोद्दार. हा मूळचा राहणारा ओरिसा स्टेटमधला आहे, सिकापल्ली जिल्हा मलिकागिरी, आणि सध्या तो दिल्लीला राहणार आहे. तर याच्यामध्ये मागच्या मे पासून अमरावतीमध्ये साधारण 20 गुन्हे घडलेले आहेत की ज्यामध्ये एटीएममधून पैसे विड्रॉ झालेले आहेत आणि एटीएममध्ये विड्रॉ इथं नाही झाले तर गुडगाव, नोएडा, दिल्ली अशा ठिकाणी विड्रॉ झाले. याच्यानंतर जसे गुन्ह्यांची संख्या वाढत चालली त्या दृष्टिकोनातून आम्हाला पोलीस कमिशनरला सुद्धा असे गुन्हे का घडतायत याचं थोडं चक्रव सुटलं आणि मग त्यानुसार आमचं सायबर सेल कंप्लीट ऍक्टिव्ह झालेलं. आणि ऍक्टिव्ह झाल्यानंतर आम्ही जिथून पैसे ज्या ठिकाणून पैशाचे देवा इथले कार्ड यूज केलेले आहे इथल्या एटीएममध्ये आणि परत ज्या ठिकाणून पैसे विड्रॉ झालेले आहेत नोएडामध्ये त्या ठिकाणी आमच्या टीम जाऊन आल्या. इथला अभ्यास सर्वे केला, नोएडामधला दिल्लीचा सर्व सर्वे केला, त्याच्यानंतर डमडाटाचा आम्ही सर्वे केला आणि याच्यातून आम्ही अॅनालिजी क्रिटिकल पॉईंटवर आलो की ठराविक आरोपीपर्यंत आम्ही पोहोचलो आणि त्या पद्धतीनं एक टीम तयार केली आणि तात्काळ दिल्लीला पाठवली आणि दिल्लीमध्ये जे काही एक ऑपरेशन नॅशनल लेवलची गँग ऑपरेट करते अशा पद्धतीनं वेगवेगळ्या राज्यामधून एटीएममधून पैसे काढणं असा एक त्यांचा प्रकार आहे. आणि या ठिकाणी सुद्धा त्यांनी मराठवाडा आणि विदर्भ 7 ते 8 जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. राज्यातील सर्व प्रमुख रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम येत्या 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. जिल्ह्यातील राज्यमार्गाच्या दुरुस्तीचे 92% काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम तात्काळ पूर्ण करावे. ही कामे दर्जेदार असल्याचे परिसरातील नागरिकांकडून प्रमाणित करून घ्यावे. मी स्वतःही अधिवेशनानंतर या कामांची पुन्हा तपासणी करणार असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अभियंत्यांना रविवारी बैठकीत केले. का असं करतो मी आमदार झाल्यानंतर त्याला लोक मला काही ना काही काम असलं की मग निवेदनामध्ये पुष्पगुच्छ न्यायचं असतं असं मला पुष्पगुच्छ आणायला लागेल. मी ते कोणाला देत नाही. एखाद्याने म्हटलं की अरे पुष्पगुच्छची कॉस्ट काय असते, किंमत काय असते, कोणाला तुम्हाला आणायचं म्हणजे सांगा आणायला होतं माझ्या 500 रुपये लागतात बरोबर. तर मग त्याचे नॉर्मली आपण छोटे घेतो ना 100 वर्ष आणि 500 रुपये लागतात. मी त्याला प्रश्न विचारला तर तुम्हाला विचारते मी जर प्रश्न असं विचारलं की तुला माहितीये का की ग्रामीण भागातल्या 1000-लाखो मुली चांगला ड्रेस नाही म्हणून शाळेच्या युनिफॉर्मवरच लढणार जात. युनिफॉर्म आवडतो म्हणून जात नाही, युनिफॉर्म हा सगळ्यात चांगला ड्रेस आहे. असे किती आहे मुली ग्रामीण भागातील 500 रुपये असणारे किती आहेत आणि तुम्ही गावात. राज्यातील सर्व प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येत असून सार्वजनिक बांधकाम मंत्री सर्व जिल्ह्यांना भेटी देऊन कामांचा आढावा घेत आहे. आतापर्यंत त्यांनी 27 जिल्ह्यांना भेटी देऊन तेथील कामांची माहिती घेतली आहे.
येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयात रविवारी त्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीमध्ये आमदार डॉक्टर अनिल बोंडे, विभागीय आयुक्त पियुष सिंह, मुख्य अभियंता सी व्ही तुंगे, अधीक्षक अभियंता श्री साळवे यांच्यासह विविध कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता उपस्थित होते. पीडब्ल्यूडीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी प्रामुख्याने खड्डे, बजेटमधली कामं, एक खूप मोठी अँबिशियस जी आपण हायब्रिड अॅन्युटीची 10,000 किलोमीटर योजना आली आहे, सगळ्याचा आढावा घेण्यासाठी संपूर्ण 36 जिल्ह्याचा प्रवास करावा असा मी संकल्प केला. आज म्हणजे 27 जिल्हे पूर्ण झाले, अधिवेशनापूर्वी उरलेली पूर्ण होती. त्यात JE-2E प्रत्येक जिल्ह्यात 100-125 जणांबरोबर 2-2.5 तास बैठक होते. या बैठकीमध्ये खड्डे भरले की नाही, 15 डिसेंबरमध्ये खड्डे भरले याचा आढावा होतो. पण बरोबरीने त्यांची इफिशियन्सी वाढावी, त्यांची लॉयल्टी वाढावी डिपार्टमेंटशी अशा विषयावर खूप चर्चा होते. महाराष्ट्रामध्ये 5,000 किलोमीटर नॅशनल हायवे होते. गेल्या 3 वर्षामध्ये वारंवार दिल्ली चक्रावरून वारंवार गडकरी करून आम्ही ते 22,000 किलोमीटरपर्यंत नेले. ज्या 22,000 किलोमीटरच्या नॅशनल हायवेला आपल्याला 1,06,000 कोटी मिळणार, त्यातले 20,000 कोटी यावर्षी आले जे आपल्याला प्रमुखपणे लँड अॅक्विजिशनसाठी उपयोगी पडणार आहेत. 3 वर्षामध्ये हे रस्ते पूर्ण होतील. इतिहासात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या सरकारने 30,000 कोटी रुपये रस्त्यांसाठी सँक्शन केले. आपलं बजेट कधीही 3,000 कोटीवर नव्हतं. यातून 10,000 किलोमीटरचे 3 लेन आपले होतील, नॅशनल हायवेचे 4 लेन होतील. आणि नव्याने केंद्र सरकारने भारतमालामध्ये महाराष्ट्रातले 6,500 किलोमीटर रस्ते घेतले जे 6 लेन होते. हे 38,500 किलोमीटर रस्ते 2-3 वर्षात झाले. ज्या रस्त्यांना 15-20 वर्ष खड्डा पडणार नाही, त्यातले बरेचसे सिमेंट काँक्रीट रस्ते असतात. तर महाराष्ट्राचं चित्र बदलेल. तर महाराष्ट्राची पीडब्ल्यूडीची लेंथ ही 96,000 किलोमीटर, 38,500 किलोमीटर होती. तोपर्यंत ह्या रस्त्यांना मेंटेन करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे यावर्षी पावसामुळे ह्याला पाऊस जास्तही झाला, थोडा कॉन्ट्रॅक्टरचा असहकार होता, त्यामुळे खड्डे भरायला थोडा उशीर झाला. पण 15 डिसेंबर नॅशनल हायवे, स्टेट हायवे आणि MDR ग्रामीण रस्त्यांचं मी प्रॉमिस करू शकत नाही. एक तर ते माझ्याकडे येत नाहीत आणि ती खूप मोठी लेंथ आहे, 2,56,000 घर ती लेंथ आहे. त्यामुळे नॅशनल हायवे, स्टेट हायवे आणि MDR अशा 96,000 किलोमीटरवर 15 डिसेंबरपर्यंत खड्डा राहणार नाही अशा प्रकारचं नक्की मी कॉन्फिडन्स या 27 जिल्ह्याच्या प्रवासाचं देऊ शकतो. यशोदानगर परिसरातील पोलीस चौकीच्या मागच्या साईटने 108 अॅम्ब्युलन्सचे कार्यालय आहे. तेथे रविवारच्या सायंकाळी 6:30 सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीमुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. यशोदानगर पोलीस चौकी मागील असलेल्या 108 क्रमांकाच्या अॅम्ब्युलन्स कार्यालयाला शॉर्ट सर्किटमुळे रविवारच्या सायंकाळी 6:30 दरम्यान आग लागली. शेजारी राहणाऱ्या नागरिकांना माहिती होताच त्यांनी स्वतःच्या घरातील सिलेंडर एकामागे एक बाहेर फेकले. नागरिकांनी अग्निशामक दलाला व फ्रेजरपुरा पोलिसांना तात्काळ फोन लावला. काही वेळातच पोलीस व अग्निशामक दल येथे पोहोचले. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने दुसऱ्या रूममध्ये आग वाढली. घटनास्थळी 3 अग्निशमन वाहन एकामागे एक पोहोचले. वाहनाने आग आढळून आली असताना 2-3 वाहन पोहोचलेले आहे.
अटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. पोलीस विजयपुरा पोलीस आणि वाहतूक कर्मचारी या ठिकाणी तैनात झालेले आहेत. हजारोच्या संख्येने नागरिक या ठिकाणी आग पाहण्यासाठी इथं ओलांडून येत आहेत आणि पोलीस आपलं बळ वापरून त्यांना अटक. वार्ता पसरताच हजारोच्या संख्येनं नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. एसीपी डोंगर दिवे आमदार रवी राणा यांनी तात्काळ घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भेट दिली व त्यानंतर क्यूआरटी पथक फ्रेजरपुरा पोलिसांनी जमावाला आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. दोन्ही बाजूने गर्दी वाढल्याने रस्ते जाम झाले. कार्यालयातील कागदपत्रे लॅपटॉप टायर आदी जळून या आगीमध्ये भस्मसात झाले. दोन तास आग विझवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाला कसरत करावी लागली. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने शहरातील सांस्कृतिक भवन येथे दोन दिवसीय दोस्ताना सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या तसेच डॉक्टरांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने सांस्कृतिक भवन येथे दोन दिवसीय दोस्ताना सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ते रविवारी संपन्न झाले. यात डॉक्टर पती पत्नींनी सहभाग घेतला. दुपारी डॉक्टरांच्या मुलांनी फॅन्सी ड्रेस स्पर्धेत भाग घेतला. त्यात बेटी बचाव बेटी पढाव अवयवदान करा स्वप्न सुंदरी पक्ष्यांना वाचवा आदी संदेश देण्यात आले. त्यानंतर आयएमएच्या वतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टरांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यात डॉक्टर विजय अग्रवाल डॉक्टर भरत शहा डॉक्टर हरीश राठी डॉक्टर ए सी कुलकर्णी डॉक्टर गणेश बुक डॉक्टर रतन चांडक डॉक्टर रमेश जैन आदींनी शॉल पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सिटी न्यूजचे प्रबंध संपादक चंदू सोजितिया यांचाही
मीडिया क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आयएमएचे अध्यक्ष डॉ बी आर देशमुख, सचिव दिनेश वागाळे, माजी अध्यक्ष डॉ वसंत लुंगे आदीसह डॉक्टर व कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. आमचा हा इंडियन मेडिकल असोसिएशन अमरावती ब्रांचचा ॲन्युअल डे सेलिब्रेशन आहे. ॲन्युअल डे सेलिब्रेशनच्या मागं असं की सगळ्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज असतात, ॲकॅडमिक असते, कल्चरल असते, स्पोर्ट असते. वर्षभर डॉक्टर आपापल्या प्रॅक्टिसमध्ये इतके व्यस्त असतात आणि त्या व्यस्ततेतून त्यांना कुठेतरी एक लांब श्वास आणि काहीतरी रिलॅक्स व्हायचं असते, म्हणून आमची ही ॲक्टिव्हिटी असते. विशेष म्हणजे ॲकॅडमिकसुद्धा असते, याच्यात वर्कशॉप होतात, सीएमई होतात, चांगले चांगले मुंबईचे, पुण्याचे, नागपूरचे तज्ज्ञ डॉक्टर्स येतात आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही सीएमईसुद्धा ठेवतो. आणि सोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक फन आहे. ऑर्केस्ट्रा असतं, डान्सेस असतात, छोट्या मुलांसाठी गेम्स असतात आणि क्रिकेटसुद्धा असतं. ह्या सगळ्या पद्धतीचे गेम्स हे ते सगळं खूप एन्जॉय करत असतात. अशाच पद्धतीचा हा आमचा कार्यक्रम आहे, ॲन्युअल डे सेलिब्रेशन. आणि सगळे डॉक्टर्स आहेत, MBBS ऑनवर्ड जेवढे काही MMC रजिस्टर्ड डॉक्टर आहेत सगळे आहेत आणि IMA मेंबर आहे, सगळे पार्टिसिपेट करत असतात आणि खूप चांगलं वातावरण, आल्हाददायक वातावरण आणि रिलॅक्स असतात. कुठल्याच पद्धतीचा इथे लहान मोठा आणि 80 वर्षाचे इथं पार्टिसिपेट करतात. तर 8 म्हणजे काय म्हणतात, 1 वर्षापासून मुलं बाळं पार्टिसिपेट करतात. अशा पद्धतीचा चांगला हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. रविवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास सिद्धार्थनगर परिसरात अपूर्णा कोकाटे यांच्या घराला अचानक आग लागली. ही आग घरी कोणी नसताना लागली. यामध्ये परिसरवासियांच्या मध्यस्थांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. रविवारी सकाळी 11 वाजता सिद्धार्थनगरमधील झोपडपट्टीतील राहणाऱ्या अपूर्णा मधुकर कोकाटे यांच्या घरी कोणी नसताना अचानक आग लागली. शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. लगेच येथील नगरसेविका सोनाली सचिन नाईक यांनी घटनास्थळी येऊन अग्निशामक दलाला फोन लावला. या आगीमध्ये घरातील छत, कपडे, बॅग जळून खाक झाले आहे. जवळपास 10,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. घरातील असलेले सिलेंडर नागरिकांनी बाहेर काढले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. प्रेक्षकांनो, बातमीपत्रात वेळ झाली आहे एक अल्पशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर परत भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. आणि विश्रांतीअंती परत आपले स्वागत. आता बघूया बातम्या आणखी काही. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाच्या वतीने दिनांक 3 डिसेंबर रविवार रोजी अमरावती येथे प्रयोगशाळा कर्मचारी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेमध्ये शेकडो कर्मचारी हजर होते. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाची वार्षिक सभा रविवारी संपन्न झाली. या सभेमध्ये जिल्हा प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ जिल्हा अध्यक्ष श्री प्रवीण गायकवाड यांच्या आदेशान्वये सर्वसाधारण सभा रविवारी रोजी घेण्यात आली. प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर यांच्या शासनाच्या वेतन श्रेणी याचिका आणि नोकर कपातीचा आकृतीबद्ध विरोधातील याचिका याबाबत या सभेत चर्चा करण्यात आली. या दोन्ही याचिकेवर मार्गदर्शन करण्याकरिता अमरावती विभागीय अध्यक्ष नंदकुमार राऊत व वाशिम जिल्हा अध्यक्ष सदानंद दाभाळकर आणि विभागीय सचिव सुनील वानखडे हे उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाच्या वतीने या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले होते. ठेवलेली होती आमच्या संघटनेची, अमरावती जिल्हा कार्यकारिणीची, आणि त्यामध्ये असं ठरवण्यात आलं की बा शासन वेळोवेळी आमच्या पदाला म्हणजे डावलण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी आम्हाला आता संघटित होऊन पूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार आहोत आणि शासनाला कुठेतरी बा याचा जाब विचारणार आहोत की बा तुम्ही या पदाला का बा डावलण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आमच्यावर 2013 पासून हा प्रश्न म्हणजे टांगती तलवार शासनाने ठेवलेली आहे. आजपर्यंत समिती नेमली, समितीचा अहवाल घेतला आणि त्याच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई होत नाही. आणि आमच्या वेतन श्रेणीचे प्रश्न प्रलंबित आहेत, त्याचे कोर्टात न्यायालयात केस चालू आहे, अंतिम टप्प्यात आलेली आहे. शासन कुठल्याच गोष्टीला दुजारा देत नाही. हे असे वारंवार आमच्यावर संकट येत आहे, त्यामुळे कर्मचाऱ्याची मनस्थिती ढासळलेली आहे आणि कर्मचारी हा एक दिवस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि शासनाला ही दिशा दाखवल्याशिवाय, तीव्रता आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.
आज अशी परिस्थिती आमच्यावर या शासनानं आणलेली आहे आणि या आधी मागील शासनानं सुद्धा हेच प्रकार केलेला आहे आणि आम्हाला खूप म्हणजे मनस्ताप होत आहे आमच्या कर्मचाऱ्यांना की बा अशा प्रकारे आमच्यावर वारंवार 2002 पासून आमच्यावर हे खूप मोठे संकट आणण्याचे प्रयत्न करत आहे शासन. लंगडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अमरावती जिल्हा लंगडी असोसिएशन व श्री साईबाबा विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय हुकुमचंदजी हेडा व स्वर्गीय शशिकांतजी पालेकर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ 7वी राज्यस्तरीय अजिंक्यपद लंगडी स्पर्धा ज्युनियर गट 1-3 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली ज्यात महाराष्ट्रभरातून 35 संघांनी सहभाग घेतला. लंगडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अमरावती जिल्हा कबड्डी असोसिएशन व श्री साईबाबा विद्यालय साईनगर अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय हुकमीचंद हेडा व स्वर्गीय शशिकांत पालेकर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ 7व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद लंगडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून मुला मुलींचे 35 संघ सहभाग झाले आहे. पारंपरिक मातीतील खेळ संस्कृतीची जाणीव करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन गेल्या 7 वर्षापासून करण्यात येत आहे. साईबाबा विद्यालयाच्या क्रीडांगणामध्ये हे सामने सुरू असून मुलीमध्ये परभणी संघ तर मुलांमध्ये अमरावती संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला आहे. रविवारी या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होणार असून विजेता संघ स्वर्गीय हुकुमचंद हेडा स्मृती चषकात सन्मानित करण्यात येईल. महाराष्ट्र राज्य कोतवाल संयुक्त संघर्ष समितीच्या वतीने रविवारी महसूल व पुनर्वसन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आलं. कोतवाल पदाला चतुर्थ श्रेणी बहाल करण्यात यावी असं निवेदनात नमूद होतं. रविवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील अमरावती दौऱ्यावर आले असता त्यांना महाराष्ट्र राज्य कोतवाल संयुक्त संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. संघटनेद्वारे राज्यातील कोतवाल पदाला चतुर्थ श्रेणी बहाल करण्यासाठी चौकशी व अध्ययन अहवाल समिती गठीत केली. समितीने कोतवाल पदाबाबतचा अहवाल व्यवस्थितरित्या तयार करून सादर केला. हिवाळी अधिवेशनात सुरू होणाऱ्या राज्यातील कोतवाल पदाला चतुर्थ श्रेणी बहाल करण्याचे पुण्यक्रम करण्याचं महाराष्ट्र कोतवाल संघानं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिलं. यावेळी उत्तमराव गवई, रवी तायडे, शुद्धधन रवळाले, संतोष चौगे, भूषण तसरे, सचिन मसराम, मोहन शहा आदी उपस्थित होते. गेली 40 वर्ष कोतवालाच्या प्रस्तावावर काम नुकताच मागच्या वर्षी महाराष्ट्राच्या महसूल मंत्र्यांनी कोतवालांना चतुर्श्रेणी बहाल करण्याच्या विषयावर समिती गठीत केली आहे. डीके जैन साहेब त्या समितीचे अध्यक्ष आहे. आणखी मनुकुमार श्रीवास्तव आणि डॉक्टर संतोष भोगले तिघांनी समितीचा अहवाल तयार करून मुख्यमंत्र्यांकडे सादर केलेला आहे. मागच्या वर्षीची मागणी एक वर्ष आली. आमची गव्हर्नमेंटला सक्त वार्निंग आहे, येत्या महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी कोतवालांना चतुर्श्रेणी बहाल करण्याचं पुण्यकर्म महाराष्ट्र शासनाने करावं. तसं न झाल्यास महाराष्ट्राच्या विधानसभेवर नागपूरला आमचं राज्यव्यापी अधिवेशन 11 तारखेला आणि 10,000 महिला स्त्रीपुरुषांचा महामोर्चा नागपूरचा आहे. चतुर्थ श्रेणी घेतल्याशिवाय नागपूर सोडायचं नाही हा आमचा संकल्प आहे. गरज भासली तर आमच्या महिला सुद्धा मुंडन करतील. मी स्वतः उत्तमराव गोई बीपी शुगर हार्टचा पेशंट आहे. इतकं असकार नाही, कोतवालाच्या जीवापेक्षा माझा जीव मोठा नाही म्हणून अन्न प्राणी औषधी त्याग
वस्त्र आंदोलन मी नागपुरात दीक्षाभूमी इथे करणार आहे. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र विभागीय शाखा अमरावतीच्या वतीने अपंग दिनाचे औचित्य साधून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली सुंदरलाल चौक येथून कोर्ट जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गे इरविन चौक येथे पोहोचून रॅलीचा समारोप करण्यात आला. जागतिक अपंग दिनानिमित्त सुंदरलाल चौकातून इरविन चौकापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून या रॅलीची सांगता झाली. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र विभागीय शाखा अमरावती ही अंधांनी अंध व्यक्तीकरिता चालवलेली एक सामाजिक संस्था आहे. संस्था अंधाचा विकास करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. या विषयीची जनजागृती करण्याच्या उद्देशाने 3 डिसेंबर रोजी अपंग दिनाचे औचित्य साधून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. मी सुरेश मुंदळा, राष्ट्रीय दृष्टी संघ महाराष्ट्राचा सचिव म्हणून मी कार्यरत आहे. ही आजची ही अपंग दिनानिमित्त जी रॅली काढली, लोकांमध्ये जागृती व्हावी आणि अंध अपंग लोकांना रोजगार, स्वयंरोजगार, शिक्षण याकरता समाजातून आणि सरकारने जे काही कायदे केले त्याची अंमलबजावणी व्हावी, अधिकारी लोक जागृत व्हावे आणि अंमलबजावणी या दृष्टीनं खास करून या रॅलीचा उद्देश होता आणि या दृष्टीने ही रॅली काढण्यात आली. आणि महानगरपालिकेमध्ये जे 3% निधी आहे, या 3% निधीचा रोजगार, स्वयंरोजगार, शिक्षणाकरता जास्तीत जास्त उपयोग करून देतील संध्या मॅडम अशी आम्ही आशा बाळगतो. सायबर क्राईमच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भारतात सायबर क्राईमच्या घटनांमध्ये मुंबई या शहराचा 2रा क्रमांक लागतो. सायबर क्राईम विभाग हे कसे कमी करता येईल यावर प्रयासरत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आकडेवारीच्या तुलनेत उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रातील मुंबईचा 2रा क्रमांक लागते. युवा वर्ग मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे. सुशिक्षित बेरोजगारीमुळे हा वर्ग गुन्हेगारीकडे वळला असल्याचं दिसून येत आहे. ऑनलाईन खरेदी फसवणूक, मोबाईल बँकिंगद्वारे झालेली फसवणूक तसेच सोशल मीडियाचा दुरुपयोग आदी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. असंच एक जिवंत उदाहरण अमरावती जिल्ह्यात उघड झालं आहे. यात बनावट एटीएमचा वापर करून लाखो रुपयाची फसवणूक झाली आहे, ज्यात आंतरराष्ट्रीय टोळी निष्पन्न झाली आहे. विश्व मानव रुहानी केंद्र नवाथे नगर अमरावती शाखेतर्फे रविवारी साई प्रस्त मंगल कार्यालयामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये शेकडो परिसरवासियांनी आपली तपासणी करून घेतली. विश्व मानव रुहानी केंद्र नवाथेनगर अमरावती शाखेतर्फे विश्व मानव रुहानी केंद्र नवाथेनगर अमरावती शाखेतर्फे साई प्रस्त मंगल कार्यालयामध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जगभरात मानव रुहानी केंद्राच्या 350 शाखा आहे. या शाखेतर्फे हिवाळ्यात प्रत्येक रविवारी 9 ते 10 पर्यंत प्रवचनाचे कार्यक्रम मोफत घेतले जातात. तसेच रक्तदान निःशुल्क रोगनिदान शिबिराचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाची रक्तपेढीचे डॉक्टर व थायरॉइड बीपी शुगर ब्लडचे चेकअप सुद्धा यावेळी करण्यात येणार आहे. नमस्कार, मी उद्धव जुकरे, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती यांच्या माध्यमातून या ससनमध्ये आम्ही जवळपास 300 ते 400 रुग्णांचे बीपी, शुगर, थायरॉइडच्या टेस्ट, ब्लड टेस्ट, सर्व टेस्ट या माध्यमातून आम्ही देत आहोत. तसेच ब्लड कॅम्प सुद्धा ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे. त्यामध्ये 30 वर्षावरील जे स्त्री पुरुष आहेत, जे व्यसन करतात, तंबाखू, बिडी, सिगरेट, पुडी, खर्रा खात असतील, तर या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही त्यांचं मौखिक चेक तपासणी करत आहोत, जो की 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर हा महाराष्ट्र शासनाचा जो मौखिक आरोग्य तपासणी हा जो शासनाचा कार्यक्रम आहे, यामध्ये आम्ही त्याची तपासणी करत आहोत. तसेच बीपी, शुगर याविषयी जे कोणते रुग्ण निघत असतील, म्हणजे आम्हाला थोडंसं त्याच्यावर डाऊट असेल, तर यांना आम्ही जिल्हा सामान्य रुग्णालयाला प्रशेस करत आहोत, त्यांना तिकडे बोलवत आहोत ओपीडी क्रमांक 11 मध्ये. तसेच व्यसनाविषयी मी योग्य ते मार्गदर्शन केलेले आहे, अवयवदानाविषयी योग्य ते मार्गदर्शन केलेले आहे. तेवढाच हा संदेश या जनतेमध्ये जाईल आणि जास्तीत जास्त रुग्णांना सेवा दिल्या येतील. पृथ्वीपासून चंद्राचे अंतर जवळपास 385,000 किलोमीटर आहे, परंतु 3 डिसेंबर रविवार रोजी 357,987 किलोमीटर पृथ्वीच्या जवळ चंद्र असणार आहे. त्यामुळे रविवारी सर्वात जास्त व आकाराने मोठा चंद्र दिसणार आहे. याविषयीचा वृत्तांत पहा सिटी न्यूजवर.
आज दिसणार महाचंद्र सुपर मून 98.4% पृष्ठभाग दिसणार सर्वाधिक जवळ येणार पृथ्वीचा चंद्रमा पृथ्वीपासून चंद्राचे अंतर सरासरी 385,000 किलोमीटर एवढे राहते परंतु 3 डिसेंबर रोजी चंद्र 357,987 किलोमीटर पर्यंत पृथ्वीच्या जवळ येतो त्यामुळे रविवारी तो सर्वात जास्त मोठा व आकाराने प्रकाशमान दिसणार आहे शहरातील युवकांनी एकत्रित येऊन शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा संकल्प घेतला आहे आयक्लीन अमरावती या नावाने ग्रुप तयार करून हे युवक दर रविवारी शहरातील विविध भागात स्वच्छता अभियान राबवत आहेत आयक्लीन अमरावतीच्या वतीने दर रविवारी शहरातील विविध भागात स्वच्छता अभियान राबवण्यात येत असते शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी या अभियानामध्ये सहभागी आहे 30 ते 40 युवक मिळून हे अभियान राबवत आहे रविवारी या युवकांनी जयस्तंभ चौक वसंत टॉकीज या परिसराची स्वच्छता केली आतापर्यंत यांनी अनेक प्रभागांमध्ये जाऊन स्वच्छता अभियान राबवले आहे ये हम वीकली स्टार्ट किया था गणपति के टाइम आज 14 इवेंट है इससे पहले काफी पूरे अमरावती शहर में कंटिन्यू हम हर संडे कोई ना कोई एक प्लेस फिक्स करते हैं और वहाँ पर हर संडे इवेंट लेते हैं हर संडे कोई ना कोई एरिया क्लीन करते हैं टोटल हमारे वीकली के टीम में अभी तक 60-65 लोग हैं जिसमें गर्ल्स प्लस बॉय साइड है और हर कोई अपने बर्थडे के दिन कुछ ना कुछ उपक्रम करता है तो ऐसे हमने आज स्वच्छता अभियान चालू किया मेरे बर्थडे के दिन सबसे पहला काम यही किया सुबह उठकर कि शहर को साफ कर रहा है त्याच उपक्रमाशी आम्ही प्रभावित होऊन आज स्वच्छता अभियान एक वीकलीनच्या नावाने वीकलीन म्हणजे आज सगळेजण त्याच्यासोबत जुळा आणि आम्ही वीकलीन म्हणजे आम्ही सगळं अमरावतीला स्वच्छ करू असा आम्ही एक संदेश देऊन आलो आणि या उपक्रमाला सुरुवात केली माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वच्छता अभियानासाठी खूप त्याच्यासाठी एक कडक नियम या ऍक्टमध्ये लावले सगळ्या गोष्टी झाल्या पण आज आपण बघतो की भरपूरच्या लोकांमध्ये अजून पण जागरूकता स्वच्छतेबद्दल नाही आलेली आहे म्हणून आज प्रभागाच्या नगरसेवकाच्या नाते की अमरावतीचा एक नागरिक व्हायच्या नाते आणि आम्ही सगळं एक स्टुडंट वर्ग राहिल्याच्या नाते आम्ही आज पूर्ण आज 14th इव्हेंट आहे आमचं रविवार 14th रविवार असे 14 रविवार आम्ही स्वच्छता अभियान राबवलेलं आहे आणि समोर पण आम्ही कंटिन्यू आम्ही स्वच्छता अभियान राबवून लोकांमध्ये जागरूकता म्हणजे लोकांमध्ये जी भावना आहे की साफसफाई किंवा झाडू मारणं किंवा फक्त जे महानगरपालिकेचे जे कर्मचारी त्यांनीच हे त्यांचंच कर्तव्य आहे आम्हालाही त्यांची मानसिकता बदलून किंवा स्वच्छता ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे स्वच्छता आम्ही सगळ्यांनी केली पाहिजे फक्त स्वच्छता करून भारत स्वच्छ राहणार नाही तर स्वच्छता कचरा नाही झाला पाहिजे कोणी करायला नाही पाहिजे या गोष्टीबद्दलही आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे ही जागरूकता आम्ही उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही लोकांमध्ये आणतो आहे अमरावती शहरातील विविध भागात दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे शहरातील कुंभारवाडा येथील दत्त मंदिरात दत्त जयंती महोत्सव सुरू आहे या निमित्ताने श्री साई भजनी मंडळ माळीपुरा येथील भजनाचे आयोजन तसेच हरिभक्त पारायण आदित्यबुवा देशकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले ज्याचा परिसरवासियांनी लाभ घेतला
कठोरा रोड येथील दामोदर कॉलनी येथील नवनाथ मंदिरात भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 2 डिसेंबर ते 9 डिसेंबर पर्यंत हे भागवत सप्ताह चालणार असून संतोष महाराज यांच्या वाणीतून येथे कथा होत आहे. रविवारी दत्त जयंती निमित्त पाळणा करण्यात आला, देवाला जोजवण्यात आले. कटोरा रोडवरील दामोदर कॉलनी येथे श्री नवनाथ भागवत कथा कार्यक्रम दिनांक 2 डिसेंबर ते 9 डिसेंबर पर्यंत सुरू आहे. दिनांक 3 डिसेंबरला हरिभक्त पारायण संतोष महाराज यांच्या वाणीतून भागवत कथा संपन्न झाली. नवनाथ महाराजांचा पाळणा तयार करून महिलांनी पाळणा झुलवला. श्री दत्त जन्म कीर्तन आरती यावेळी करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाला नगरसेवक सुचिता बिरे, देवेंद्र लवाळे, रवी बोबडे, रावसाहेब भोंडे, किशन मोरे, सचिन ढगे, सुधीर पोहकार आदी सह शेकडो महिला भागवत कथेला उपस्थित होते. दत्त गुरु जय 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 दत्त गुरु
सत्कर्म केलं पाहिजे की त्या सत्कर्माने जेणेकरून दुसऱ्याचं अंतकरण दुखल्याने गेलं पाहिजे. म्हणून दत्तप्रभूंनी नवनाथांनी जे अवतार धारण केले. अशोकभाई जोशी यांनी 3 डिसेंबर रोजी इतिहासाच्या पानात काय आणले ते पाहूया इतिहासाच्या पानात. इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है. विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें. नमस्कार, आइए, स्वागत है आपका लोकप्रिय कार्यक्रम इतिहास के पन्नों में. आए देखें, सुने, सोचे, समझे और मनन करें क्या कुछ हुआ आज के दिन इतिहास के पन्नों में. क्योंकि आप तो जानते ही हैं, इतिहास हमेशा अपने आप को दोहराता है. सन 1884 भारत के पहले राष्ट्रपति राजेंद्र प्रसाद इनका जन्म हुआ. सन 1914 में प्रभात टॉकीज अमरावती में महिला गायन जलसा आयोजित किया गया. सन 1934 अमरावती के विधायक बबन राव मेटकर इनका जन्म हुआ. सन 1925 में जबलपुर के बादशाह का अमरावती के किंग एडवर्ड कॉलेज में भाषण आयोजित किया गया. सन 1929 वनस्पति शास्त्री जयकृष्ण इंद्रजी इनका निधन हुआ. सन 1621 गैलीलियो ने पहला टेलीस्कोप बनाया. सन 1889 क्रांतिकारी खुदीराम बोस इनका जन्म हुआ. सन 1971 में भारत पाक युद्ध शुरू हुआ. सन 1883 में नंदलाल बोस इनका जन्म हुआ. और आप तो जानते हैं ना, आज अंतरराष्ट्रीय विकलांग दिन है. सन 1951 में कवियत्री बहनाबाई चौधरी का निधन हुआ. सन 1979 में हॉकी के जादूगर मेजर ध्यानचंद इनका निधन हुआ. सन 1790 में मुर्शिदाबाद के नवाब से लॉर्ड कार्निवास ने अधिकार छीन लिए. सन 2000 में दिया मिर्जा एशिया पैसिफिक का किताब जीता. सन 2011 में अभिनेता देवानंद इनका निधन हुआ. कौन है तेरा मुसाफिर जाएगा कहां, कौन है तेरा. इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है. विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. वेळ झाली आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय मातोश्री आर्केड सहकार भुवन समोर मोर्शी रोड अमरावती आणि आमचा फोन नंबर आहे
9370102021 आणि वेब ऍड्रेस आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी पाहत राहा फक्त सिटी न्यूज चॅनल. तोपर्यंत मी घेतो आपली रजा, तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त सिटी न्यूज. नमस्कार.